अध्यक्ष महोदय, सन 2019 मध्ये मान्सून पूर्व कामात त्या नगर परिषद मध्ये लाखोंचा भ्रष्टाचार झाला। तेथील बांधकाम अभियंता निलेश राठोड आणि वेगवेगळ्या प्रकारचे कंत्राटदार यांनी संगनमत करून जिथे नाले ही नहीं, जिथे प्राइवेट लेआउट मध्ये नाले ही झाले नहीं, तिथे सुद्धा काम दाखवण्यात आले। त्यामध्ये क्रमांक 1, 2, 3 क्रमांक 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 21, 24 आणि 25 ठिकाणी इथे नालेच नाही। तिथे अंदाजपत्रक तयार करताना खोटे जागेचे प्रमाणपत्र जोडण्यात आले। अध्यक्ष महोदय, आणि नगर परिषदला डंपिंग यार्ड सुद्धा नाही आहे, त्याची खोटे प्रमाणपत्र जोडण्यात आले। आता ही तक्रार 2019 ची आहे आणि तक्रार देणारा नगरसेवक शिवसेनेचाच आहे। त्या नगर परिषद मध्ये सत्ता शिवसेनेची आणि काँग्रेसची आहे, विरोधी पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस आहे। अध्यक्ष महाराज यांनी उत्तर मंत्रिमंडळाने सांगितलं की ही तक्रार खरी आहे, त्यावर 27/11/2020 ला कलेक्टर साहेबांनी कळवलं की याची चौकशी करा। 2020 ला त्या मेन काळामध्ये त्या नगर परिषदला मुख्य अधिकारी सुद्धा कायम नाही आहे, नायब तहसीलदार तिचं कामकाज बघतो अजितदादा, चौकशी केलीच नाही। आणि आता जेव्हा माझा एलिक्यू लागला तेव्हा आता शासन खळबळून जागे झालं आणि 22/2021 ला कलेक्टरनी सांगितलं की चौकशी करा आणि तहसीलदारांनी सांगितलं की तांत्रिक अधिकाऱ्यामार्फत करा, मी करू शकत नाही। तर माझा स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना आहे, हा भ्रष्टाचार सिद्ध झालेला आहे, मी स्वतः जाऊन पाहिलं, नाल्यास नाही आहे आणि मान्सूनपूर्व कामात भ्रष्टाचार झालेला आहे। तर माझा स्पेसिफिक प्रश्न हा आहे की तो जो अभियंता आहे निलेश राठोड याला आपण सस्पेंड करणार का, आणि ज्या कंत्राटदाराने हे पैसे खाल्ले त्यांनी पैसे वसूल करून त्यांच्यावर गुन्हे आपण दाखल करण्यात का। आणि पहिली गोष्ट, 27/11/2020 ला जर जिल्हाधिकारी महोदयांनी ही तहसीलदाराकडे चौकशीसाठी पाठवली तर त्याची बुद्धी एवढी भ्रष्ट होती की 77 दिवसानंतर त्याला साक्षात्कार झाला, 77 दिवसानंतर की अगा मला तांत्रिक स्वरूपाची माहिती पाहिजे, 77 दिवसानंतर। फुकटचा पगार आहे, 1,44,000 कोटी रुपये आम्ही वर्षाला गोरगरिबांच्या कष्टाचे खर्च करतो, ते काय असे उत्तर द्यायला। म्हणून स्पेसिफिक प्रश्न आहे की 15 महिने जागे आहे, कोणाला पोटाशी जाऊ नका, पाठीशी जाऊ नका, लाचार होऊ नका, पहिलं काम निलंबित। यामध्ये राज्यमंत्री महोदयांनी ज्या प्रकारची कार्यवाही सुरू केलेली आहे त्या बाबतीत माहिती दिली सुधीर भाऊ। यामध्ये जिल्हाधिकारी महोदयांनी हे विषय आहे 19 लाखाची निविदा, 19 लाखाची निविदा होती, त्यापैकी त्याला 14 लाख रुपये देयक अदा करण्यात आलेले आहेत। आणि यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी जेव्हा तहसीलदाराला ही चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्यानंतर या चौकशी कामी त्रिसदस्यीय समिती नेमलेली आहे सुधीर भाऊ, त्यामध्ये शाखा अभियंता आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि त्याचबरोबर सहाय्यक अभियंता निम्न पैनगंगा प्रकल्प उपविभाग, सहाय्यक अभियंता पैनगंगा निम्न पैनगंगा पुनर्वसन विभाग क्रमांक 1। यामध्ये हे तांत्रिक नाही सुधीर भाऊ, ऐका ना, ऐका ना, कालावधी तुम्हाला आता एक मिनिट सुधीर भाऊ, यामध्ये तातडीने आज सभागृहामध्ये आम्ही तशा प्रकारच्या सूचना देतोय की यांनी तातडीने 8 दिवसाच्या आतमध्ये याची चौकशी करून अहवाल सादर करण्याची आवश्यकता आहे। आणि त्याचबरोबर अरे असं सस्पेन्शन कसं करणार इन्क्वायरी शिवाय, नाही सुधीर भाऊ सस्पेन्शन चौकशी शिवाय जर सस्पेन्शन केलं तर कोर्टात देखील टिकणार नाही सुधीर भाऊ, तुम्हाला माहित आहे सगळं। नाही आणि त्यामध्ये जो गाळ काढलेला आहे, नाही डम नाही सुधीर भाऊ, सुधीर भाऊ
तिथे डंपिंग ग्राउंड नसल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी हा टाकलेला आहे। चौकशी झाल्यानंतर निगमबन नसतो आणि निगमबन चौकशीनंतर मागे घेतलं जातं। जर योग्य असेल आणि चुकीचं असेल तर बडतर्फ केलं जातं, ही तरतूद आहे। मध्ये तातडीने चौकशी करण्यात येईल। कोणाला कोण आहे, कोणाला एक मिनिट, ओ कोणाला पाठीशी घालायचा विषयच काय येतोय? सुधीर भाऊ, पाठीशी घालायचा विषय काय? कोण आहे तो आमचा माणूस आहे, ओळखीचा आहे? मत चौकशी करायला पाहिजे ना। नाही, आता मी तुम्हाला सांगितलं तातडीने याची चौकशी होईल आणि कडक कारवाई होईल, कोणालाही पाठीशी घालला जाणार नाही। सुधीर भाऊ, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही माहिती आहे, पण तरी हा प्रश्न आपल्या या विधानसभेच्या शक्तीचा, परंपरेचा, नियमाचा, निर्णयाचा, कारण 15 महिने मुद्दाम जर चौकशी टाकल्या जात असेल, ज्या उत्तरात तुम्ही सांगत आहात की तफावत दिसते, तुम्ही सांगत आहात 15 महिने एवढा टाइमपास तुम्ही त्याला निलंबित करा। आता मागे काय झालं ते तुम्ही सांगितलं, परंतु तो आमचा मित्र पण नाही, त्या नाही बिलकुल काय सांगत। अरे काय सांगितलेली माहिती ही आपण खरी मानतो, या ठिकाणी तर सदस्याची माहिती पण खरी आहे आणि तुम्ही मान्यही केली आहे। असं मान्य केली असताना जिथे प्रायमा फेसी भ्रष्टाचार आहे त्या ठिकाणी या सभागृहातच आपण निलंबित करतो, त्याकरता कोर्टाची वाट पाहण्याची गरज नाही। या सभागृहामध्ये हजारो वेळा अशा प्रकारचा थेट भ्रष्टाचार प्रायमा फेसी दिसल्यानंतर आपण निलंबित केलाय आणि जिथे प्रायमा फेसी भ्रष्टाचार आहे असं कधी स्थगिती आलेली नाही आणि हे सभागृह कधीही अशा प्रकारे घाबरून काम करू शकत नाही। त्यामुळे आमदारांनी दिलेली माहिती सत्य मानली पाहिजे, ती तुम्ही मानली आहे, तुम्ही स्वतः सांगितलं भ्रष्टाचार झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये जर वाचवण्याचा प्रयत्न झाला, शिंदे साहेब तुमच्या सारख्या चांगल्या मंत्र्यावर या ठिकाणी संशय तयार होईल, संशय, वाचवण्याचा प्रयत्न करू नका। काय म्हणजे म्हातारी मेल्याचं दुःख आहेच, पण म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काय सुखावतोय, त्यामुळे तात्काळ या संदर्भातली निलंबनाची कारवाई झालीच पाहिजे। अध्यक्ष, हा अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी या ठिकाणी म्हणाले आहेत की भ्रष्टाचार झालेला आहे असं कुठेही उत्तरामध्ये नाही। तफावत आहे, तफावत, तफावत म्हणजे भ्रष्टाचार होत नाही, तफावत आहे। आणि अध्यक्ष महोदय, याची रितसर चौकशी समिती नेमलेली आहे, त्याच्यामध्ये तांत्रिक लोक घेते, 2 महिने नाही 8 दिवसात मी सांगितलं, 8 दिवसामध्ये याची चौकशी करून कठोर कारवाई केली जाईल। कुणाला पाठीशी घालायचं काय विषय, कोण आहे आमच्या ओळखीचं, कोण कॉन्ट्रॅक्टर का कोण, त्यामुळे कुणालाही पाठीशी घालण्याचं कारण नाही।